हाय गाइज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा. तिथे एक नोटिफिकेशनची घंटी पण येईल, ती पण प्रेस करा. म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. प्रेरणा नलोडे पवार इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे जाऊन पण मला फॉलो करा, बिकॉज माझे सगळे लेटेस्ट फोटोज अँड रील्स इंस्टाग्रामवरती येत असतात. तर आजचा जो मी टॉपिक घेऊन आलेले आहे तो स्किन स्पेशल आहे, तो व्हिटॅमिन सी सिरमबद्दल आहे. आजकाल मार्केटमध्ये व्हिटॅमिन सी सिरम खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तुम्हाला खूप ऐकायला भेटत असेल. आणि त्याचा फायदाही तसाच आहे, मी आज तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहे, ते कसं यूज करायचं ते सांगणार आहे आणि त्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत ते सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर व्हिटॅमिन सी सिरमचे फायदे काय आहे, तर सगळ्यात पहिला जो फायदा आहे तो आहे की तुमचा जो स्किनचा टोन आहे, टेक्स्चर आहे, तो इम्प्रूव्ह करायला व्हिटॅमिन सी हेल्प करतं. तुमचे जे डार्क सर्कल्स आहेत किंवा जे रिंकल्स चेहऱ्यावरती पडतात ते कमी करायला व्हिटॅमिन सी हेल्प करतं. तुमच्या चेहऱ्यावरती कोलॅजिन बिल्ड करायला स्किनमध्ये व्हिटॅमिन सी हेल्प करतं. तुमच्या स्किनला यूव्ही रेजपासून ते प्रोटेक्ट करतं. एन्व्हायरमेंटल जे पण डॅमेजेस आहेत, पोल्युशनपासून स्किनला प्रोटेक्ट करायला हेल्प करतं. देन त्याच्यामध्ये अँटी एजिंग फॉर्म्युला आहे, तुमची स्किन यंग दिसण्यासाठी ते हेल्प करतं. तुमची स्किन ब्राईटन करायला ते हेल्प करतं. ब्राईटन करायला म्हणजे ते काय, एकदम सावळा कोणी असेल तर त्याला गोरे नाही बनवत, पण तुमच्या स्किन टोनचा जो हायेस्ट उजळपणा आहे तर तो उजळपणा द्यायला हे हेल्प करतं. आणि तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवतं. सो असे खूप सारे व्हिटॅमिन सीचे फायदे आहेत आणि म्हणूनच आजकाल व्हिटॅमिन सीसाठीची मागणी वाढलेली आहे. तर हे व्हिटॅमिन सी मिळतं कशामधून, डेली रुटीनमध्ये तुम्ही काही काही गोष्टी ॲड केल्या पाहिजेत की ज्यामधून तुम्हाला ह्या व्हिटॅमिन सी बॉडीला मिळेल. तर पपई आहे, स्ट्रॉबेरी आहे, ऑरेंज आहे, द्राक्षे आहेत, लिंबू आहे, कोबी आहे, फ्लॉवर आहे, किवी फ्रूट आहे, पायनॅपल आहे. सो हे सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं. पण तुमच्या स्किनला जेवढं व्हिटॅमिन सी लागतं तेवढं पाहिजे असेल तर तुम्हाला ते फ्रूट्स 1 ते 2 किलो खावे लागतील, जेवढं की आपल्याला डेली खाणं शक्य नसतं. सो हे व्हिटॅमिन सी चेहऱ्याला मिळवण्यासाठी तुम्हाला जे मार्केटमध्ये व्हिटॅमिन सी सिरम मिळतं तेच तुम्हाला घ्यावं लागतं. त्यानेच तुमच्या स्किनला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं योग्य प्रमाणात मिळू शकतं. ते तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम जरूर अप्लाय करा, पण ह्या सगळ्या गोष्टी पण तुमच्या खाण्यामध्ये ॲड करा, जेणेकरून तुम्हाला थ्रू फूडसुद्धा ते मिळेल. अँड हा, काही काही लोकांना खूप घरी काय काय बनवायची सवय असते, लाईक टोनर बनवतात, रोज वॉटर बनवतात, तर काही काही लोकांना व्हिटॅमिन सी सिरम पण बनवायची सवय असते. तर तुम्ही असं काही बनवायला जाऊ नका, कारण की ते येल्लो पडायला चालू होतं थोड्या दिवसानंतर. आणि जर तुमचं सिरम येल्लो पडत असेल तर ते तुमच्या स्किनवर अप्लाय करून त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे तुम्हाला मार्केटमध्ये व्हिटॅमिन सी सिरम मिळतं तेच तुम्ही घ्या, तुम्ही घरी बनवायला जाऊ नका. रिव्ह्यूज बघून प्रॉडक्टचे तुम्ही घ्या. अँड व्हिटॅमिन सी सिरमचे 3 टाईप आहेत, एक वॉटर बेस, दुसरा ऑइल बेस आणि तिसरा क्रीम बेस. जो वॉटर बेस सिरम आहे तो इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. सो तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही वॉटर बेस सिरम वापरा. देन सेकंड, जो ऑइल बेस सिरम आहे तर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ऑइल बेस सिरम वापरा. त्याने तुमच्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो येतो. इन्स्टंट ग्लो हवा असेल तरी तुम्ही तो सिरम वापरू शकता. आणि जो क्रीम बेस आहे तो ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी क्रीम बेस सिरम वापरा. आणि सिरम वापरायला लागल्यानंतर तुम्हाला इमिजिएट इफेक्ट दिसत नाही, तुम्हाला तो 1 ते 2 महिने कंटिन्युअसली वापरायला लागतं आणि त्याच्यानंतरच त्याचा इफेक्ट दिसायला चालू होतो. दिवसामध्ये तुम्हाला 2 दा हे सिरम वापरायचं आहे, एकदा सकाळी आणि एकदा रात्री. सकाळी जेव्हा तुम्ही फेस वॉश केल्यानंतर जेव्हा मॉइश्चरायझर अप्लाय करता त्याच्या आधी तुम्हाला ते लावायचं आहे, आणि रात्री तुम्ही फेस वॉश केल्यानंतर नाईट क्रीम अप्लाय करायच्या आधी तुम्हाला हे सिरम लावायचं आहे, असं 2 दा वापरायचा. आणि तुम्ही प्रॉडक्ट परचेस करताना ते प्रॉडक्ट डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे की नाही ते बघा, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो चला मी तुम्हाला सिरम कसं अप्लाय करायचं ते दाखवते. आता मी फेस वॉश करून ऑलरेडी बसलेले होते, फेस वॉश केलेलं आहे आणि मी चेहऱ्यावरती टोनर अप्लाय केलेलं आहे. आणि मी जे फेस सिरम वापरते, व्हिटॅमिन सी फेस सिरम, ते गार्नियरचं आहे. तुम्हाला जे चांगलं वाटेल
ते प्रॉडक्ट रिव्ह्यू करून घ्या. मी विटॅमिन सी सिरम गार्नियरचंच यूज केलेलं आहे, दुसरं कुठलं आजपर्यंत यूज केलेलं नाही. तर ह्याचा कलर तुम्हाला दिसत असेल की एकदम व्हाईट ट्रान्सपरंट, ह्याला कलर नसतो, एकदम ट्रान्सपरंट असतं हे व्हाईटिश. सो अशाच कलरचं तुम्ही घ्या. जर येल्लोईश तुम्हाला दिसत असेल तर ते घेऊ नका, कारण त्याचा यूज नाही, विटॅमिन सी सिरमला कलर नसतो. तर आता मी टोनर ॲप्लाय केलेलं होतं, फेस वॉश केलेला होता, अँड त्याच्यावर मी आता हे सिरम ॲप्लाय करणार आहे. आणि सिरम एकदम तुम्हाला गोरं व्हायचं आहे म्हणून खूप जास्त ॲप्लाय करायचं नाही, त्याची क्वांटिटी मिनिममच घ्यायची आहे आणि ती ॲप्लाय करायची नाही, तर तुमच्या स्किनला इरिटेशन होऊ शकतं. सो खूप क्वांटिटीमध्ये घेऊन जास्त ॲप्लाय करून लगेच गोरं व्हायला जाऊ नका, त्याचा काहीही उपयोग होत नाही. सो हे बघा, मी हे घेतलेलं आहे, हे ड्रॉप्स सोडते स्किनवरती, एक दोन. सो बघा किती थोडेसे ड्रॉप्स मी सोडलेले आहेत, एवढं सफिशियंट होतं. आणि हे ड्रॉप्स सोडल्यानंतर ह्याला फक्त मसाज करून घ्यायचं आहे. सो अशा तऱ्हेने हे ॲप्लाय करायचं आहे. आता मी रात्रीचा हा ब्लॉग शूट करते, सो ह्याच्यावरती मी नाईट क्रीम ॲप्लाय करणार आहे. सो तुम्ही सकाळी ॲप्लाय करत असाल तर ह्याच्यावरती मॉइश्चरायझर ॲप्लाय करा, आणि रात्री ॲप्लाय करत असाल तर नाईट क्रीम ॲप्लाय करा. सो बघा, एकदम नॉन स्टिकी आहे, खूप लाईटवेटसुद्धा आहे हे. मी गार्नियर्स यूज करते ते खूप लाईटवेट आहे, तुम्हाला असं जाणवणार पण नाही की तुम्ही चेहऱ्यावर काहीतरी लावले. हे बिलकुल स्टिकी नाही आहे आणि लावल्यानंतर तुम्हाला असं काही फील पण नाही होत. सो असं होतं सगळं विटॅमिन सीबद्दलची इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज, बाय बाय.